पाटील. सो रोहिणी पाटीलला तिच्या ब्रँडबद्दलच जाणून घेऊया. येस रोहिणी, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मी फर्स्ट टाईम माझ्या टेक्सटाईल एंटरप्राइजेसला प्रमोट करते आणि थँक्यू पूर्णिमाताई की त्यांनी आम्हाला वर्ल्ड ट्रेड सेंटरसारख्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी दिली स्टॉल ठेवायची. आणि मी माझ्या बिझनेसबद्दल सांगते थोडंसं. माझ्या कंपनीचं नाव आहे टेक्सटाईल एंटरप्राइजेस. आम्ही बिझनेस रिलेटेड जे पण काही रजिस्ट्रेशन आणि लायसन्सेस असतात ते प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये जे आपलं MSME रजिस्ट्रेशन आहे, ऑल टाईप्स ऑफ कंपनी रजिस्ट्रेशन आहे, असे तर हे सगळे MSME रजिस्ट्रेशन, फूड लायसन्स कोणाला पाहिजे असेल, कंपनी रजिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड, LLP ह्या सगळ्या रजिस्ट्रेशन येतात. ट्रेडमार्क वगैरे, ISO सर्टिफिकेशन करायचं असेल, तर जे काही तुमच्या बिझनेसला स्टार्ट करण्यासाठी आणि एक्सपांड करण्यासाठी प्रोफेशनली ग्रो व्हायचं असेल तर ह्या लायसन्सेसची गरज असते. तर त्या सगळे सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9545516350. कोणालाही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर प्लीज माझ्याशी कनेक्ट व्हा. आणि ह्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला ऑनलाईन मिळतील, घर बसल्या तुम्हाला ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू आम्ही. थँक्यू. थँक्यू रोहिणी. तुझ्या बिझनेसला घेऊन तू किती वेळा एक्झिबिशन्स केलेले आहेस? बिझनेसमध्ये उतरण्याचं म्हणजे तुमच्यामुळेच की पहिल्यांदा मी मॉरिशियसला जेव्हा आम्ही आलो, पहिले फॉरेन ट्रिपच, मी जस्ट एक फिरण्याच्या दृष्टीने आले, पण किरणताईंनी मला खूप प्रोत्साहित केलं की नाही तू ये, तू फिरण्याच्या दृष्टीने का होईना पण चल. आणि त्यावेळी मला काही माहिती नव्हतं की मला स्टॉल काय ठेवायचं आहे काय नाही ठेवायचं आहे. तर त्यावेळी त्यांनी मला महिलांनी जे आमचे प्रॉडक्ट्स बनवलेले होते ते घेऊन मी आले. आणि म्हणजे मी काय सांगू की आमचं इनॉग्रेशन म्हणजे दुसऱ्या दिवशी होतं, पण आदल्या दिवशीच माझे स्टॉलचं सेलिंग सुरू झालं. तर 2 दिवसामध्ये आम्ही खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. आणि असंच आपण नेहमी, आणि त्याच दिवसापासून मला कॉन्फिडन्स आला की नाही आपण पण बिझनेस या क्षेत्रात उतरू शकतो. आणि त्या दिवसापासून ती आम्ही झेप घेतली. सो पाहूया अशीच तुम्हाला सगळ्यांनाही जर झेप घ्यायची असेल तर नक्कीच झेप उद्योगणीचं हे व्यासपीठ तुमच्या सगळ्यांसाठीच आहे. सो आता आपण पाहूया मिठी इन्फॉर्मेशन.